कोरोनाची वाढती चेन ब्रेक होणार असे वाटत असतानाच वस्त्रनगरीत मंगळवारी आणखी 6 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला। यामध्ये एका 75 वर्षीय वृद्धेचा अहवाल तिच्या मृत्यू पश्चात आला आहे। आजवर शहरातील कोरोना बाधितांची संख्या 79 झाली असून कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे। दरम्यान मागील आठवड्यात गाव भागातील त्रिशूल चौक परिसरात घडलेल्या प्रकाराची शहरात पुनरावृत्ती घडली आहे। बीजेपी मार्केट मधील एका व्यक्तीचा 2 दिवसापूर्वी मृत्यू झाला असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्यांची चौकशी व तपासणी करून घेण्यात येत आहे। आज मंगळवारी बाधित 6 जणांपैकी 14 अहवाल खासगी लॅब मधून आले असून त्यांचा शासकीय अहवाल येणे बाकी आहे। 2 दिवसापूर्वी येथील महासत्ता चौक रिंग रोड परिसरातील माजी नगरसेवकाच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 75 वर्षीय वृद्धेची प्रकृती बिघडल्याने काल इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। खबरदारी म्हणून वृद्धेचा स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, परंतु अहवाल येण्यापूर्वीच उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू झाला, तर दुपारी त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले। शहरात यापूर्वी घडलेले 2 प्रकार पाहता रुग्णालयाने अहवाल येणे बाकी असल्याने वृद्धेचा मृतदेह नातेवाईकांना दिला नाही। त्याचबरोबर सायंकाळी प्राप्त अहवालात स्वामीमळा, संतमळा, हत्ती चौक, लिंबू चौक, रिंग रोड आणि कामगारचा या परिसरातील प्रत्येकी 1 जण कोरोना बाधित आढळून आला आहे। यामध्ये 4 पुरुष व 1 महिलेचा समावेश आहे। दरम्यान पुरोग्रामी वृत्तपत्र संघटना विक्रेता इचलकरंजीने शहरात चालू असलेल्या लॉकडाऊन मध्ये 100% सहभाग नोंदविला असून दिनांक 8 जुलै 2020 ते 14 जुलै 2020 पर्यंत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पेपर वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांनी घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश दिला आहे। याबाबतची माहिती वृत्तपत्र संघटनेचे शिवानंद रावळ यांनी दिली आहे।